Yeah, some money inside. कुठू भाजपने वरळीतल्या जांबुरी मैदानात मराठी दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलाय. हिंदी कलाकारासाठी राहुल देशपांडेंचं गाणं थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. त्यांनी एक व्हिडिओही ट्विट केला, त्यात राहुल देशपांडेंचं गाणं सुरू असताना टायगर श्रॉफ येतो. त्यानंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा राहुल देशपांडेचं गाणं थांबवताना दिसतात. त्यावर राहुल देशपांडे काय म्हणतात त्यासाठी हा व्हिडिओ बघा. एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया. 1 मिनिटाचा त्यांना म्हणून 1-20 मिनिटं थांबा आणि 20 मिनिटात माझं गाणं संपवतो आणि मग काय जे काय करा हे असं मला नाही सांगा. अदरवाईज मी उठतो. उठू. एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग, आय विल सिंग फॉर 20 मिनिट्स, आय विल स्टॉप, देन डू व्हॉट यू वॉन्ट, नो प्रॉब्लेम. राहुल देशपांडे गाणं सादर करणार नाही म्हणतात तरी भाजप आमदार टायगर श्रॉफचा सत्कार करताना दिसतात. यावरून मराठी कलाकारांची चेष्टा केल्याची टीका सचिन अहिर यांनी केली. यावर भाजपनंही उत्तर दिलं. भाजप मुंबईच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलंय, त्यात ते म्हणतात, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान करत थांबतोय तरीही घटनेचा विपर्यास करण्याचा करंटेपणा केला जात आहे. हे सत्ता गेल्याचं दुःख आहे की पहिल्यांदा मुंबईत मराठी सण जोशात साजरे केले जाण्याची फोटदुखी, असा सवाल भाजपनं केलाय. आता या कार्यक्रमात खरंच राहुल देशपांडेंचा अपमान झाला का? ब्रेक घेतला तर मी उठून जातो असं म्हणणारे राहुल देशपांडे पुढे गातात का? यासाठी आम्ही भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ पाहिलाय. त्यात दिसतंय की टायगर श्रॉफचा सत्कार होईपर्यंत राहुल देशपांडे थांबतात. सत्कार झाल्यानंतर ते जवळपास 45 मिनिटं गाताना दिसतात. हिंदी कलाकारासाठी मराठी कलाकाराला मध्येच थांबवणं योग्य होतं का? या राजकीय आरोप प्रत्यारोपांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.